आज आपण ॲडिशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन करणार आहोत, तर बघूया कशा पद्धतीने करता येतं. तर या ठिकाणी सर्वात आधी ॲडिशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ॲडिशन ऑफ मिक्स फ्रॅक्शन करताना आपल्याला मिक्स टू इम्प्रॉपर कन्वर्ट करावं लागेल. सुरुवातीला मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि याची जी लिंक आहे ती या ठिकाणी आय बटनामध्ये आहे, मिक्स टू इम्प्रॉपर कसं कन्वर्ट करायचं. तरी मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने आहे ते. सपोज आपण एक उदाहरण घेऊ, 4 इंटेजर 2/3 प्लस 1 इंटेजर 1/2. मित्रांनो, एक्झाम्पल कसं सोडणार, या एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, 3 4 12 आणि हे 2 म्हणजे 14, 14/3 प्लस 2 1 2 प्लस 1 3, 3/2. मग आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम नाही, तर मग आपल्या त्या पद्धतीनं जसं की आता बघा, 14/3 मल्टिप्लाय बाय सेकंड डिनॉमिनेटर 2 2 प्लस 3/2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट डिनॉमिनेटर 3, 14 2 28/3 2 6 प्लस 3 3 9/3 2 6. आता 28 आणि 9 किती होतात, 37/6 या ठिकाणी संपलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये 5 इंटेजर 2/4 प्लस 3 इंटेजर 5/6 दिलेलं आहे. हे कसं करायचं ते बघूया. अगदी सिंपल आहे, काय करायचं, 5 4 20 किंवा 4 5 20 प्लस 2 22 मीन्स 22 बाय 4 प्लस इकडं 6 3 18 प्लस 5 23/6. या ठिकाणी आपल्याला इम्प्रॉपर झालेलं आहे, मिक्सचं इम्प्रॉपर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी याचं डिनॉमिनेटर सेम करा. त्यासाठी फर्स्ट नंबरला सेकंडच्या डिनॉमिनेटरनं, सेकंडला फर्स्टच्या डिनॉमिनेटरनं 22/4 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी आपल्याला 6 मल्टिप्लाय करावं लागेल प्लस 23/6 मल्टिप्लाय बाय 4 4. मग 6 2 12 कॅरी 1, 6 2 12 प्लस 1 13 बाय 6 4 24 प्लस 4 3 12 2 कॅरी 1 आणि 4 2 8 प्लस 1 9 बाय 24. डिनॉमिनेटर सेम झाला मित्रांनो. आता डिनॉमिनेटर सेम झाला, लास्ट स्टेप दोघांची बेरीज करून घ्यायची. 2 प्लस 2 किती होतात, 4 आणि 9 प्लस 13 22/24. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये बघा आपल्याला दिसत आहे की 5 इंटेजर 7/8 दिले आहे प्लस 2 इंटेजर 4/5 आहे. याची ॲडिशन करायची कशी करणार, सेम ॲज 8 5 40 प्लस ते 7 47/8 प्लस 5 2 10 प्लस 14/5. मग आता कसं होणार, डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग 47/8 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 14/5 मल्टिप्लाय बाय 8. मग 5 7 35 कॅरी 3, 5 4 20 प्लस 3 23 बाय 8 5 40 आणि प्लस या ठिकाणी 8 4 32 कॅरी 3, 8 5 8 प्लस 3 11 बाय 5 8 40. डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. मग आता 5 7 2 7 3 1 4 2 1 3/40. तर अशा पद्धतीने आपण 3 एक्झाम्पल करून बघितलेले आहे, निश्चितच तुमच्या लक्षात आले असतील. आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल सांगतो आणि तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देतो. आजचं शेवटचं एक्झाम्पल या ठिकाणी मी समजून सांगत आहे, हे एक्झाम्पल समजून घ्या आणि होमवर्कचे एक्झाम्पल सोडवा. इथं काय दिलं आहे, 10 इंटेजर 2/4 प्लस 5 इंटेजर 1/3 14 40 प्लस 2 42/4 प्लस 5 3 15 प्लस 1 16/3. मग आता काय करणार या ठिकाणी, तर 42/4 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 16/3 मल्टिप्लाय बाय 4 4. 7 2 14 कॅरी 1, 7 4 28 प्लस 1 29
plus, I think 6 4 is a 24, carry 2, 6 1 is a 6 plus 2, 4 1 is a 4 plus 2, 6, nice, 4 7 is a 28, I think answer the 28, addition karun kyo, I think 4 plus 4, 8, 6 plus 9, 15, carry 1, 2 plus 1, 3 by 28, asha padatina apan hi example karu shakto. या ठिकाणी प्रॅक्टिस एक्झाम्पल आहेत. फर्स्ट एक्झाम्पल बघा, 6 इंटेजर 2 बाय 4 प्लस 3 इंटेजर 2 बाय 8. नेक्स्ट एक्झाम्पल 9 इंटेजर 1 बाय 2 प्लस 2 इंटेजर 2 बाय 6. त्यानंतर 2 इंटेजर 2 बाय 5 प्लस 1 इंटेजर 1 बाय 3 प्लस 6 इंटेजर 1 बाय 8 प्लस 2 इंटेजर 1 बाय 4 आणि शेवटचं 9 इंटेजर 2 बाय 6 प्लस 1 इंटेजर 1 बाय 5. याचे ॲडिशन करा. तुम्हाला तुमच्या स्टडीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.